नमस्कार दीपक कथन कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो आजपासून आपण नवीन कादंबरी सुरू करतोय प्राध्यापक व बा बोधे लिखित चकवा ही कादंबरी आजपासून आपण ऐकणार आहोत आज, आज चकवा कादंबरीचा भाग पहिला गावाला लागून असलेल्या त्या बोडक्या माळावर कोल्हाट यांनी तळं ठोकला होता गांजणी गवताच्या झोपड्यांना ऊत आला होता अनेक फिरस्तेही पालं ठोकून त्यात सहभागी झाले होते इथून तिथून उचलून आणलेल्या अनेक मोडक्या तोडक्या वस्तू पालासमोर पडलेल्या होत्या जुनाट वाकडी तिकडी शिंग टायर वाळलेल्या चपला फुटक्या बाटल्या तारा चाराट काठ्या पालांवर टाकलेल्या दिसत होत्या डुकरांनी गर्दी केली होती एक दोन धनगरी घोडीही जवळ चरत होती घाणीत नाचून आलेल्या कोंबड्या पिलांचं लटांबर घेऊन राजरोजपणे वावरत होत्या दिसेल त्या चोच बुडवायला बघत होत्या काही उचलून मारणं ही शक्य नसल्यानं बायका कावधारत होत्या खारुट्या भाजून खायला सुकलेली टणक पोरं शेलकी कुत्री घेऊन बाहेर पडली होती त्यामुळे आता वस्तीवर शांतता होती दिवस मावळायला निघाला तशी वस्ती जाग आल्यागत पुन्हा तादर झाली काळे मिचकूट दिवे एखादा कंदील पेटायला लागला पाला बाहेर टाकलेल्या तीन दगडांच्या चुलीत जाळ चरचरू लागला नुकतंच दळून आणलेलं गरम गरम पीठ दणकट रानवट हातांखाली दुमतं व्हायला लागलं सकाळी बाहेर पडलेला एक एक माणूस वस्तीवर यायला लागलं तसा वस्तीला रंग भरू लागला धार लावणारे बुद्धी का बाल विकणारे फण्या कंगवे करत फिरणारे सारे सारे जण आपापल्या पालांकडे वळले केसांवर फुगे विकणाऱ्या नाचून चार पैसे मिळवणाऱ्या कणखर पोरी आईला स्वयंपाकात मदत करायला लागल्या साऱ्यांच्या पालात नवी जाग संचारली होती खिशातली चिल्लर मोजून जो तो नव्या दमानं कामाला लागला होता दिवसभर वणवण भटकून दमलेले जीव आपल्या पालासमोरच्याच मातीत बैठक ठोकून बसत होते गप्पांना ऊत येत होता दामूच्या पालात मात्र शांतता होती दिवस मावळला तरी दामून अजून दिवाही लावलेला नव्हता डावा पाय तुटलेला लंगडा दामू आपल्या बथड चेहऱ्यावरच्या राखट दाढीवरून हात फिरवत कुठंतरी बघत होता एका डोळ्यात पडलेलं मुंगळ्या एवढं फूल त्याच्या चेहऱ्यावर करपटपणा पेरत होत आज दामू कमालीचा छेडला होता हट्टी माकडासारखा स्वतःवर खेकसत होता पोट खपाटीला गेलेलं दामूचं मोडक हार्मोनियम कोपऱ्यात पडलं होत दामू पट्टीचा पेटी वाजवणारा होता पण त्या पालात त्याचं चीज होत नव्हतं त्याची बायको तारी अद्याप आलेली नव्हती झोळी आणि लाकडी नाजूक पेटी घेऊन ती गावोगाव फिरायची पिना दाभण बिबे रिंगा बांगड्या डूल काळ्या पोती मण्यांच्या माळा असलं काही बाई ती विकायची रोजचे दहा पाच रुपये कमवून आणायची आज कधी नव्हे तर दामूच्या मनात तारीबद्दल संशय निर्माण झाला होता लग्नहून चार वर्ष झाली तरी पोरबाळ नसलेली तारी गावातल्या जगदाळ्यांच्या टणक पोराबरोबर हिंडते असं त्याला कोणीतरी सांगितलं होतं बसून नको तो विचार करायला सोकलेलं त्याचं मन तोच एक विचार डोक्यात घेऊन स्वतःला छळत होतं झकपक कपडे घालून बायकोच्या जीवावर उड्या मारणारा दामू आज तिच्यावर चरफडत होता समोरच्या पालातली म्हातारी फणीला करवतीनं दात पाडत होती दिसत नव्हतं तरी धडपडत होती पलीकडच्या पालात राहणाऱ्या मारत्यानं डुक्कर मारलं होतं त्याची देखणी पोरगी चांगुणा त्याला मदत करत होती ती आपल्याला बधत नाही हे माहीत असून सुद्धा लांगडा दामू तिला न्याहाळत होता आपल्या परस्पर बायको शिंदळकी करते म्हणून चिडणाऱ्या दामूला चांगुणावर मन घालताना काही वाटत नव्हतं विठकरी रंगातली ती गोरी पान पोर नुकती कुठं सोळाव्यात शिरली होती आपण छेडलेल्या सुरावर तिने थैथे नाचावं असं दामूला वाटत होतं पण ते जमत नव्हतं धामणीसारखी ती साळाळती पोर त्याच्याकडे बघत सुद्धा नव्हती इतक्या तारी आली उंचपुरी हिरव्यागार पातळातली देखणी तारी आज कंटाळून गेली होती झोळी आणि पेटी खाली ठेवत तिने अंधारात बसलेल्या नवऱ्याकडे बघत विचारलं ती निसाचा अंधारात बसलायसा दिवा नाही वय तेवढा लावायचा का आता तू लावला म्हणून बिघडते वय आता गाडा आले आले सापावानी तिडा घालाय बघताय की तिने दिवा सवयीने उचलला म्हातारीच्यातनं लावून आणला पदरा आड होता म्हणून टिकला ती तशीच बाहेर आली चूळ भरली हातापायावर पाणी घेतलं पातळालाच हात पुसत तिने पालावरच्या चार काटक्या ओढल्या चूल पेटवत म्हणाली आज काय केलं दिसभर तुम्ही काय नाही झोपलो होत मग मला नाही वय सांगायचं आणखी पांघरून आणून घातलं असतं की मी हे यार गपकी ह काठोकोर फिरवती आता काय म्हणूया रागाला अहो असं जाळण गोळा केला असतं तर काय मानगट मोडली असती वय बा कोण सारं करायचं तुम्ही बसा आयथ खा बघा की बाकीची बाप आहे एक घरात सारी राबत्यात तवा सुखानं पोटभर खात्यात आणि जेवला का नाही भाकरी झाकून ठेवली होती वय तुला हजारदा सांगितलं तीन भाकरी ठेवा जा म्हणून बर उद्यापासनं चार ठेवती ताली धरून दण घ्यायला आला असत्या घ्या आता चा घ्या दोघच तिला निरखत होता पिवळ्या जर्द उजेडा तिच्या गोऱ्या मुखड्यावरचं निळं गोंदळ उठून दिसत होत उफाड्याचं यवन पातळात लपत नव्हतं तारीच्या करारी वृत्तीमुळे सगळी वस्ती तिला टरकून होती दामू नवरा असला तरी तिला मनात न भिवून होता अंदाज घेऊन शब्द टाकत होता तारी दिवसभर दमलेली असूनही तन्मयतेनं भाकरी थापत होती एक एकच बांगडी असणारे ती हात लवलवत होते बुचड्यावरून पडणारा पदर ती अलगत सावरत होती मध्येच म्हातारीशी एखादा शब्द बोलून ती बसकण मारलेल्या नवऱ्याला निहाळत होती विषयाला कसा हात घालावा दामुला समजत नव्हतं मध्येच तो उठला चुरगळलेला पायजामा काढला आणि लुंगी लावली मांडी खालचा मटक्याचा कागद घडी करून खिशात ठेवला मटका आणि पेटी ही दोनच त्याची पैसा कमावण्याची साधनं होती चार आठ दिवसातनं कधीतरी हात बसत होता पोटापुरते पैसे निघत होते एरवी चणचण भासली तर बायको होतीच घरात बसून सारी डबडी तो पावलीसाठी उलटी पालटी करायला कमी करत नव्हता पायजमेच्या खिशातली दोन रुपयांची नोट त्यांनी कमरेला खोवली आणि लुंगी सावरत निघाला आता असल्या काळू का कुठं सर येतो जरा गोलब्याच्यात जाऊन पेद बीत बसू नका अलगीच या प्यायला हाय काय धासकाट खिशात तुम्हाला काय तुम्ही उदार प्याल हा उधार द्यायला तू माझा सासरा आहे बोलते आपले काहीतरी कालवण काय करते तू उडदाच्या डाळीचं घुट ए घुट ज्याकाचपैकी सुकाट कर सुकाट मग द्या आण आणून आत्ता करती आता कुठं आणू आणा की कुठनं बी खायचं चोचलं करायचं तर पैदरचं पैसं मोडून माणसानं हवं ते आण निसती तोंडाची वाप वाया घालवू नये हा झाली का तुझी आरती सुरू चालू राहून द्या चालू राहून द्या दामू वाट काढत गुलब्याच्या पालाकडे निघाला मध्येच मारत्याच्या पाला डोकावला चांगणं आतल्या चुलीव मटण शिजवत होती त्याच्या तोंडाला पाणी सुटलं वासानं मन तरारलं मारत्या काय आत नव्हता त्याला वाटलं घुसावं आत पण त्याने मन आवरलं मारत्या मारत्यापरास तारीची त्याला जास्त भीती वाटत होती अंगाला झोले देत तो गुलब्याच्या पालाजवळ आला झांबरं कुत्रं बसावं तसा अफाट केस वाढलेला नाकटा गुलब्या दारात बसला होता सात आठ जण पाला पुढं बसले होते दामू आला तशी त्याला सगळ्यांनी बाजूला सरून जागा दिली य या, या मास्तर या या मास्तर शेचा मास्तर सदऱ्याला नाही आत नाच तर काय रबीरे चारे हसले तसा गुलब्याही हसला ग्लास पुढे करत म्हणला किती टाकू टाकी रोपाईवरची एवढी जोय अरे तुमच्या सारख्या कलाकारानं बाटली मागाय पाहिजे मागो मागो आ मागू मला तमाशा चानस मिळू द्या मग मागू पोटात दारू गेली तसा दामूदला शूर माणूस जागा झाला हातवारे करत म्हटला माझी एक इच्छा आहे काय वस्तीवस तमाशा मंडळ काढाव काय एवढं सोपं आहे ते रुपये हजार पाहिजे मुठेत हजारानं काय होते पाच हजाराच्या आतलं काम नाही पीटीचं फळकूट येतोय का पाच रुपयात एवढी सनगा आणायची आहे वे दामून आणखीन एक रोपड्याची मारली आणि निघाला तसं कोणीतरी म्हणाला फकस्त तर दोनच रोपड्याची वय मास्तर आर रगड झाली काय तारा वहिनीसनी भेताय ये हळ मेतीला भेटतोय वे अहो मग बसा की खाली आणखीन हाना पावशेर दोन रुपयाच्या दारूनी काय होत एवढ सवाल दोन रुपयाचा नाही सवाल आहे काय रे गोल हा मास्तर पण कसं आहे मास्तर तुझ्या बाबतीत मी उदारीला काचकुच करत नाही प्यायची असली तर पे पैसे मातूर उद्या पाहिजे हा चालतंय की हळूहळू सगळेच लोड झाले मध्येच एक जण उठणाऱ्या दामूला खाली बसवत म्हणला ए दामू अरे बस की कुठं चालला नाही बायको वाट बघत असेल तू आता अरे बायका माझी डोक्याच्या नकीवाणी त्यांना काय घाबरायचंय काय रांबा हा पण बायकोय तर पैसा आहे काय दामू शेठ दामूलाही चांगली चढली होती तो शेजाऱ्याचा हात पिरगळत म्हणला दारूचा ना बायकोचा काय संबंध काय म्हणजे काय म्हणजे अरे सगळी वस्ती बोलती काय बोलती म्हणतात तुझी बायको गावात जाती आणि नोटा घेऊन येते त्या जगदाळ्याकडनं तुझ्या इलं तुझे दामून त्याचा गळा धरला तशी बाकीची माणसं मध्ये पडली भांडण सोडवलं दामू चिडला भेलखंडत निघाला मध्येच थांबला गुलब्याला म्हणला गुलाबराव थोडी टाकता का नाही नाही माल संपला आता उद्या या हां हा ठीक आहे मग चलो दामू दारात आला तेव्हा पितळ्या मांडून तारी वाट बघत होती चुलीतल्या एंगळावर राख जमली होती तारे ए तारे तो बाहेरनंच ओरडला आला का झोकून आला ना बरी गा जीवली आता आत ये बाहेर ना का बसू अगं तोच ये बाहेर येत नाही छानपाना झाला आता आत आणि गिळा आधी आईला तुझे लय नखरदावती काय तू शेजारच्या पालातली म्हातारी बाहेर आली ए रामू अरे ती जेव टळून आली जेवकी आता तू मध्ये पाडायचं नाही म्हातारी तू कोण माझी सासू आहे का खोडाहू न घ जा बाबा हात चल म्हातारीनं त्याला बळच हात ढकलला तो कसा बसा ताटावर बसला एक घास खात म्हणाला मला जरा बोलायचंय तुझ्याशी आधी गेळा मग बोला नाही मला आत्ताच बोलायचं असेल तर मग बोला ऐकते मी तू सगळ्या वस्तीत माझ्या आब्रो घालावली कोण म्हणत मी म्हणतो तुझा नवरा टवळे कानव नगनग ते यायला लागले माझ्या काय काय येते कान्ह तुमच्या माझ्या माग तू शिंदळकी करते आता ताट आणि ना तोंडा फेकून काय जीभाऊ ताबा आहे का नाही तुझ्या जीभाऊ ठेव माझ्या कशाला ठेवते त्या जगदाळ्याच्या पोराबरोबर हिणताना लाज नाही वाटत तुला हे बघा नसता आरोप कराल तर पेटून घेईन स्वतःला मी अन्न बसली मी खोटं नाही बोलणार मग लोक कसं म्हणतात आना की मोरे मी एके एकेकाच्या अंगावर थुकती मी अरे तोंडा चटणीचा तोबरा भरीन बोलणार याच्या माझ्या मनगाटा पैसे कमवती मी पण तुझ्या पायात माझ्या आबरूच कोळसं झालं कोळसं होया हायच कुठं रा आबरू तुला आब्रू असती ना तुला तर असं बोला नसता तू नव्हन तू मग चौकातल्या बाईशी बोलल्या का तर माझ्याशी का बोलतो तू मग काय भेटो काय माझ हात स्वच्छेत मला कोणाचं बी आहे असं का मग एक विचारू का विचार ना इचार घाबर आहे मी काय बांगड्या नाही भरल्या अरे माझ्या फाकड्यांचं आली आ, न न ना वाकड्या ते समोरच्या चांगून येऊ कशाला लाईन मारत बसतो रे हे उगा काहीतरी बोलू नग मेन आहे त्यातला माहिती मला तोंड बघून पेड आणि ढोंगान बघून येड तुझ्या साऱ्या तारा वळखून आहे मी तुम्हाला जीव देणार आहे का नाही मग जी ओकी कोण नको म्हणते तुला नवर तू जरा गुन्हा न वाग ना नाही तसला ऐकून घेणार नाही मी हे अरे तू रेकार रहायचं काम नाही सांग करणार नी आर तूरच बोलवणार माणसानं कसं लायकी वळखून वागाव अग सगळी वस्ती मला मास्तर म्हणती मास्तर अरे उद्या साहेबी म्हणते निसतं डबड वाजून सूर काढला का मास्तर नाही वत त्या मशा काढतु पेटी वाजवतोय अरे मटका खेळण्या बायको बायकोबरोबर चार गाव हिंडला तर झोळीत काय दगड पडन वय राहिलं बाया तुझ्या मोर देवाचं काय चालायचं नाही ते माझं काय आहे बरी एक ध्यानात ठेव जगदळेची भानगड खरी ठरली चटक देऊन अंगावरच्या पातळांनिशी हाकलून दिन मी आणि तू बी कानातल्या खोट्ट्या काढून ऐक मला जावंस वाटलं ना काळ्या रात्शी निघून जाईन मी तू हाकलायची वाट नाही बघत बसणार पुण्यांदा सांगते सांगती नाद सोड या चमकीच्या नादात पाय गेलाय उद्या हातबी जाईन दणका बसून पाय आचकावा तसा बसल्या जागेवर दामूगार झाला त्याच्या डोळ्यांसमोर पाच वर्षापूर्वीचा प्रसंग तळायला लागला नुकताच घडल्यासारखा स्पष्ट आठवायला लागला मसूर गावात तेव्हा वस्ती पडली होती चारी बाजून येणारे रस्ते तिथे एकत्र मिळाल्यामुळे चौक तयार झाला होता माणसांचा सदैव राबता असायचा बघावं तिकडे माणसंच माणसं नाचकण फण्या कंगवे भवरे यांचा चांगला धंदा व्हायचा बायकांच्या मालाला भाव यायचा सारे कोल्हाटी आपापला धंदा बघायचे पण रामू मात्र इस्त्रीचे कपडे घालून गावात मिरवायचा भजनात भारुडात तमाशाला पेटी वाजवायचा खिशात चार पैसे खेळायचे हा चालता राहायचा साऱ्या गावात तो वजन राखून होता पोरी बाळी त्याच्या आवाजावर खुश व्हायच्या मराठी माणसं त्याला पंक्तीला घेऊन जेवायची शेवटी व्हायचं तेच झालं एका माळकऱ्याच्या चुलीपर्यंत तो पोहोचला त्याच्या मुलीशी सूत जमवलं माळकऱ्यानं लफडं घरातच पकडलं तसाच संतागत विलक्षण शांत असलेला तो गडी भयंकर तापला त्याला माळेलाच हात घातल्यागत वाटलं दोन रामोशांना हाताशी धरून त्यांनी दामूचा डावा पायच तोडून टाकला पाल पेटवलं कुत्र्यागत बडावला मामाची पोरगी तयार झाली नसती तर कदाचित दामू भडबुंजागत रिकामा राहिला असता केवळ बापाच्या शब्दाला मान देऊन तारीनी त्याच्याशी लग्न लावलं होतं इच्छा नसताना त्याच्याशी संसार थाटला होता मन मारून तडजोड केली होती त्याची सगळी व्यसनं पदराड झाकली होती कंबर कसून तारी धावत होती चार गावं फिरत होती चैन बाजूला पण निदान पोटाला दोन वेळा भाकरी मिळेल एवढं तरी कमवत होती ते सारं आठवलं तसा दामू अस्वस्थ झाला मुठीत वाणी किडा वळवळावा तसा छाताडात तो प्रसंग झणझणला अंगावर फुलबाजी पेटल्या शहारा आला त्याच्या त्याचा तो भावविवेश झाला आपल्या पडत्या काळात ताराने आपल्याला सावरलं सुखाचे दिवस दाखवले या जाणीवेनं तो गलबलून गेला तारीनं त्याला सरळ झोपवला पांघरुण घातलं तारीनं दिवा घालवला तसं त्याला गहीवरून आलं बारक्या पोरागत त्याला हुंदका आवरे ना तारीनं अंधारा डोळे ताणत विचारलं आता काय झालं हमसाईला मज चुकलं नागा रडू जो वापा आता तिने पाठीवरनं हात फिरवला तसं त्याला जास्त भडबडून आलं कूस बदलून तो तिच्याकडे वळाला आणि म्हणाला तारे लय मनान मोठी हे हा हे फक्त दारू लिव ओलायचं असतं हेरविशिव्या संशय सारखा कर कशा नाही हित न मोर असं नाही करणार म्या एकदा चढलेली उतरली ना की पुन्हा पाहिल्या वाळ्यावी चिंतू झोप आता रोज त्याला कोण रड हमस हमसत तो झोपला हळूहळू घोरायला लागला त्याच्याकडे पाठ फिरवून ती कष्टी देहाला पांघरुणात लपवू लागली एकाएकी कुत्र्यांचा कालवा वाढला गावात पेंढारी घुसल्यावर वस्तीभोवती कुत्र्यांनी गोंगाट उठवून दिला कोण आले म्हस बिसासन असं स्वतःच्या मनाशी बोलत तारी कूज बदलून झोपली पण कालवा जास्तच वाढायला लागला त्यात बोलणाऱ्या माणसांची भर पडली कुत्री नुकताच दात लावल्यावानी फर ताणून भुंकत होती हाड हाड करून माणसं कुत्री धुडवीत होती एरवी गारठ्यात अंगाचा पैसा करून पडणारी कुत्री नवा ताव मारल्यागत बोंबलत होती तारीनं अंदाज घेतला भरकन दार उघडलं समोर बघतीये तर तीन चार बाप गडी चार बाया सात आठ पोरांचा चिगूर घोड्यावर सामान सारा बाडबिस्तरा उतरायची घाई चाललेली वस्तीतली दहा बारा जण उठून बसली होती तारा पुढं झाली एका बाईला म्हणली कोण ग तुम्ही हा आम्ही आम्ही नंदीवाले आणि बैल कुठे आहेत तुमची हा माणूस आणतोय सांगतोय मागन ही घोडी तुमचीच आहेत का होय कुठेशी ठोकू आम्ही पाल मध्येच कोणतरी ओरडत आलं ए उचली नो होट्यात हिथ एक मी एक ठोकली तर याद राखा हा पर जागा रिकामीची की आता जागा रिकामी असली म्हणून काही सरकारनं तुमच्या नावा नाही केली पोलीस पाटलाला भेटून आले का तुम्ही नाही जी मग आधी वाढ हो जा रुपये पाच भर पावती घे मग ये आपण जागा काय तुमच्या मालकीची नाही ना लय काय देत घुसू न ग एक मी एक ठोको देणार नाही तर लागली लगे साभा सांगायला तेवढ्यात नकटा गुलब्या अंग खाजवत नुसत्या अर्ध्या चड्डीत बाहेर आला कोण वरडते रे मी मे, मी आपला अरे काय नाव गाव आहे का नाही हा का पारशावाणी नुसतं बोळ बोलतोय अरे मी आपलं इठू आहे इठू ले का चोराच्या वरचा चोर आहे तू त्यांना कशाला पोलीस पाठला जवाडा धावतोय रे गुलाब गुलाबशेठ तुम्ही मध्ये पडू नका मध्ये पडू नका माझी तू कोण सांगणार मला टिक्कूजी त्याला हे नंदीबाईलवाले नो ठोका पाहिलं ठोका यो भाडवा तुमच्याकडनं पैसे काढायला बघल दमडी सुधी द्यायची नाही त्याला माणस निवाला खटाखट मेखा त्यानं सुरुवात केली मेघ ठोकल्यावर मोरख्या म्हणला इथं सवन चार पाच पाल लावतो हा लाव लाव सगळा माळ जे कुठं आपण घर बांधून राहायला आलो इथं आणि बघ उद्या आला कॉत तर मला भेट कशी मोठ दाबायची दाव मी काय मानलं बा तुम्हाला आपण इकडे तिकडे बघत अंदाज घेत गोलब्या म्हणला एकूण माणूस किती म्हणायचं पालात मश येत पोरं ठोरं धरून पंधरा सोळा वाट्यान बरं आता आला कुठं तुम्ही लांब तिकडनं वाठरपासनं ठ्यासान वाठार सकाळी निघाला असं म्हणजे हा तर व इतन मोरा आता बाकरी खालवान काटाळला असाल का मग तर व पाय पार प्या काळल्या का झाले बघा हे चालतंय का काय ते हे आपलं आता भट्टी आय इथं तर आम्हाला वाटलं गावात कशी काय वाटली गावात दहा सहाचा दर चाललाय तुम्हाला दिन पाच आला मग दोन वाटले दोन हा आता मागायचे त्या शहाणे चार पाच रुपये तरी उकळला असतं की तुमचा माल खापला तर कुठे बिघडलं <laughs> गुलब्या झोपडीकडे निघाला दारात तारा उभी असलेले बघून थांबला काय ग अजून जागीच आहे वय तू हा ना आवाज आला म्हणून उठली मी मला वाटलं झोप ये ना म्हणून जागी आहे लय ना का शान हो चला नाही शाना नाही हो डोळा लागत नसला तर या आमच्या पालाकडं आहे मी गळा दाबीन किरडे काय वाईट वक्त बोला ना ध्यान ठेव धाडकन दार लावून तारी आत गेली कडीत उलात ना अडकवलं नावऱ्याजवळ पडली तो अजून घोरतच होता करपट कुचकट वास येत होता बाहेर गालका वाढत होता झटक्यात दोन बाटल्या खपल्यानं गोलब्या खुशीत होता सासरवाडीच्या पाहुण्यास पाजावं तसं त्यांना पाजत होता नव्या पालात संसार थाटण्यात बायकार रांगल्या होत्या त्यांच्याही कालव्याला अंत नव्हता छातीवर नवी पाल घेऊन माळ तसल्या अंधारात मुरदा डागत पडून होता कुत्र्याचं भुंकणं थांबलं होतं बोंबलणारे रातकिडे चाकारले होते उठलेली माणसं पायात जाऊन कलांडली होती काळाचं सोयर सुतक नसलेल्या नंदीवाल्यांच्या बायकांनी चुली पेटावल्या होत्या थपाथप भाकरी थापणाऱ्या हातांना जोर चढला होता झोप येत नाही म्हणून पाय पोटाशी घेऊन तारा पडून राहिली होती गाडग्या मडक्याच्या संसारात ती गुदमरत होती असं उपाशी पोटी आपण किती दिवस कुजून मारणार या प्रश्नाचं तिला उत्तर सापडत नव्हतं रात्र वाढत प्रश्ना प्रश्ना होती प्रश्नातून उगवणारे नवीन प्रश्न गर्दी करत तिच्या अंगाभोवती लपेटत होते गुदमरून टाकायला बघत होते श्रुते हो हा पहिला भाग इथेच संपला दुसरा भाग उद्या संध्याकाळी पाच वाजता दीपक रेगे या वाहिनीवर तोपर्यंत नमस्कार